नामदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन। कोपरगाव तालुक्याचे आमदार व शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी रन फॉर हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले व जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे यांनी दिली आहे। या स्पर्धा 2 गटांमध्ये होणार असून शालेय विद्यार्थी व तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक यांना देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे। तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सर्व स्पर्धकांना आधार कार्ड सक्तीचे केले आहे। तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी गौतम बँक येथील संपर्क कार्यालयामध्ये सुरू आहे अशी माहितीही देण्यात आली आहे। कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि साईबाबा विश्वस्त व्यवस्था संस्थान शिर्डीचे अध्यक्ष नामदार आशुतोष दादा काळे यांच्या 37व्या वाढदिवसानिमित्त जो 4 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी आहे रन फॉर हेल्थ मॅरेथॉन ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केली आहे। मुळात नामदार आशुतोष दादांनाही त्या ठिकाणी स्वतःलाच खेळाची आवड आहे। आपण यापूर्वी पाहिलं की कोपरगावमध्ये कुठल्याही NGO ची सामाजिक संस्थांचं जर काही सायकल स्पर्धा असेल इतरही काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये ते आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सहभागी होतात। त्यामुळं त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे कोपरगाव शहरातले सर्व थरातील मुलं मुली शालेय विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि अगदी ज्येष्ठसुद्धा यांना काहीतरी चांगला कार्यक्रम देण्याकरता आमचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनीलराव गंगुले जे स्वतःही एक राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली। अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की जी 2 वर्ष आपली करोनाच्या सारख्या आजारामध्ये गेली आणि त्या आजारामध्ये व्यायामाचं महत्त्व या ठिकाणी अधोरेखित झालं, त्यामुळं चालणे असेल पळणे असेल पोहणे असेल ही व्यायाम जो इथून पुढच्या काळामध्ये करील त्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे आणि ह्या गोष्टीची प्रेरणा सगळ्यांनाच मिळावी म्हणून आदरणीय आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केली। रन फॉर हेल्थ मॅरेथॉन आहे त्याचं स्वरूप तुम्हाला सांगत आहे। या ज्या स्पर्धा आहे या 2 गटामध्ये आहे। पहिला गट आहे शालेय गट ज्यामध्ये 8वी ते 10वीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी एक स्पर्धा आहे। त्याचा जो काही मार्ग आहे तो साधारण 3 किलोमीटरचा आहे। तो अहिंसा स्तंभापासून साधारण पंचायत समिती रोडने 8 वकील कॉर्नर म्हणजे इकडनं असं आणि राम मंदिर रोड SG विद्यालय गांधीनगर मार्गे हे मेडिकल अहिंसा स्तंभ हा त्याचा फिनिश लाईन राहील। त्याच्यानंतर मुलांसाठी ती शालेय गटची जी स्पर्धा आहे ती 5 किलोमीटरची आहे। 5 किलोमीटरमध्ये तर विचार केला तर त्यामध्ये अहिंसा स्तंभ ते बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती संभाजी स्मारक राम मंदिर रोड SG विद्यालय गांधीनगर मार्गे हे मेडिकल अहिंसा स्तंभ फिनिश लाईनला राहील त्याचा। त्यानंतर 7 किलोमीटर जो काही 11वीपासून पुढे वयोमर्यादा नाही असा जो काही खुला गट आहे मुलींसाठी व मुलांसाठी त्याच्यामध्ये अहिंसा स्तंभापासून साधारण बाबासाहेब आंबेडकर गोदावरी पेट्रोल पंप गोकुळनगरी छत्रपती संभाजी महाराज चौक राम मंदिर रोड SG विद्यालय रोड गांधीनगर मार्ग हे मेडिकल अहिंसा स्तंभ फिनिश लाईन अशा प्रकारची ही काय ही स्पर्धा राहील। त्यानंतर 60 वर्षाच्या वयोगटाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक स्पर्धा ठेवलेली आहे ती अहिंसा स्तंभ ते साईबाबा कॉर्नर व तिथून पुन्हा अहिंसा स्तंभापर्यंत फिनिश लाईन राहील अशी पाच प्रकारची स्पर्धा या कोपरगाव शहरामध्ये दिनांक 4 रोजी नामदार आशुतोष दादा यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आली आहे। स्पर्धा साधारण सकाळी 7 वाजता चालू होईल आणि त्याचे आमंत्रित कोपरगाव तालुक्यातील जे काही शाळा असेल महाविद्यालय असेल किंवा सध्या कोपरगावामध्ये पोलिसांच्या
भरतीसाठी किंवा मिलिटरीच्या भरतीसाठी जे काही मुलं प्रॅक्टिस करत आहे त्या सगळ्यांना योग्य असं ग्राउंड तयार करून द्यायचं काम आज या कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जो काही खुला गट आहे, खुला गटामध्ये वयोमर्यादा नसल्यामुळं फक्त तालुक्यातील असल्यामुळं त्या खेळाडूंना त्यांचे आधार कार्ड जे आहे कोपरगाव शहरातील आहे की नाही त्यासाठी आधार कार्डची हे केली आहे, त्याचं जे काही बक्षीस समारंभ राहील तो नामदार आशुतोष दादा काळे यांच्या यांच्या हस्तेच आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी त्याच ठिकाणी स्पर्धा संपल्यानंतर ताबडतोब घेण्यात येईल। तरी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून मी कोपरगाव तालुक्यातील सर्व जे काही खेळाडू असतील जे मॅरेथॉनची प्रॅक्टिस करत असतील त्या सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा व या स्पर्धेची शोभा वाढवावी। पाचही गटांचे जे बक्षीस आहे तर त्याचं प्रथम बक्षीस 5,000 व सन्मानचिन्ह आहे, द्वितीय बक्षीस 4,000 व सन्मानचिन्ह आहे, तृतीय बक्षीस 3,000 व सन्मानचिन्ह आहे, चतुर्थ बक्षीस 2,000 व सन्मानचिन्ह आहे व पाचवे बक्षीस 1,000 व सन्मानचिन्ह आहे। अशा प्रकारचे बक्षीस या मॅरेथॉनच्या विजेत्यांना देण्यात येणार आहे, घेतली पाहिजे। आणि म्हणून अजूनही करोनाचं सावट संपलेलं नाही आणि म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहे त्या स्पर्धेच्या संदर्भामध्ये रन फॉर हेल्थ हे टॅगलाईन वापरून आपण ही स्पर्धा घेत आहोत। या स्पर्धेमध्ये आमचे सर्व तालुक्यातील क्रीडा शिक्षक, काही स्वयंसेवक, काही वेगवेगळ्या संघटनांचे अधिकारी पदाधिकारी आणि विशेष म्हणजे कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व सहभागी होणार आहेत। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी म्हणून सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा।